सुरुवातीलाच बातमी सर्वांच्या कामाचीच महत्त्वाची बातमी आहे मान्सून संदर्भात. चक्रीवादळामुळे मान्सून आता पुन्हा एकदा लांबणीवर गेलाय आणि हा मान्सून आता 23 तारखेनंतर दाखल होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांची गती मंदावली आहे. 19 ते 22 जूनच्या दरम्यान मान्सूनची वाटचाल होते असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मान्सून पुन्हा एकदा लांबणीवर गेलेला आहे आणि आता 23 तारखेनंतर मान्सून दाखल होणार अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे दूरध्वनीवरून जोडल्या गेल्यात. अधिक माहिती जाणून घेऊया. मीनाक्षी, काय सांगाल? हवामान विभागाकडून अंदाज देण्यात आलेला आहे मान्सून आता पुन्हा एकदा लांबणीवर गेलेला आहे. कशी स्थिती असेल हवामानाची, काय सांगाल? अगदीच बरोबर आहे, कारण आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून हलक्या सरी ज्या पडत होत्या त्याही आता पाहायला मिळत नाही आहे. कारण का मान्सून जे आहे ते पुन्हा एकदा आता लांबणीवर गेलेला आहे. एकंदरीत 23 जून नंतरच मान्सूनचं आगमन होणार असं देखील सांगितलं जात आहे. कारण तळ कोकणात, मुंबईत, पुण्याकडे मान्सूनची वाटचाल जी करणारे अंदाज आहे, ज्या चक्रीवादळामुळे जे मान्सूनचा प्रवास जो आहे तो रोखून धरला होता आणि त्यामुळेच कुठेतरी मान्सूनचा आता येण्याचा काळ जो आहे तो पुढे आता ढकलण्यात आलेला आहे. कारण एकंदरीतच ज्या पद्धतीत आपण पाहतोय की बंगालच्या उपसागरामध्ये केरळपासून ते दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र अशा स्थितीमध्ये आपण पाहू शकतो की 30 जून पर्यंत पाऊस कमीच राहणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासून म्हणजेच 15 तारखे ते आता 20 जुलै पर्यंत पाऊस जे आहे ते वाढेल अशी देखील एक माहिती जी आहे ती हवामान विभागाने दिली होती. पण मात्र सध्या बिपरजॉयच्या चक्रीवादळाची जी घटना घडली आणि त्यानंतर तीव्रते कमी होऊन त्याची चक्रीवादळाची तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे. त्या रूपानंतर तीव्र कमी झाल्यामुळे कमी दाबाचा पट्टा जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सध्या या चक्रीवादळाच्या अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्याचं वादळ जे आहे ते गुजरात, दक्षिण पूर्व राजस्थान आणि पूर्व पाकिस्तानच्या दरम्यान समुद्रात आहे. यामुळे सध्या चक्रीवादळाच्या वाऱ्याचा वेग जो आहे तो ताशी 55 ते 60 आसपास किलोमीटरच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र असा सगळा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवला होता. पण सध्या चक्रीवादळाची जी तीव्रता कमी झाल्यानंतर मान्सून पुढे सरकण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आता 23 जून नंतरच मान्सून जो आहे तो आपल्याला सध्या पाहायला मिळेल. अगदी मीनाक्षी, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मान्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या सगळ्यांसाठीच ही महत्त्वाची बातमी आहे, कारण बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम आता मान्सूनवर होताना दिसतोय. मान्सून पुन्हा एकदा लांबणीवर गेलेला आहे आणि हा मान्सून आता 23 तारखेनंतर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. या चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांची गती मंदावलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मान्सून हा पुन्हा एकदा आता लांबणीवर गेलेला आहे. 19 ते 22 जूनच्या दरम्यान मान्सूनची वाटचाल ही संथ गतीनं होते आणि त्यामुळे आता 23 तारखेनंतरच हा मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यापूर्वी देखील बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून उशिरानं दाखल होणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे की यानंतर देखील हा मान्सून आता पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.